नमस्कार सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस डेली फायनान्शियल न्यूज अॅनालिसिसमध्ये मी विजय कदम आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे इकॉनॉमिक टाइम्स असेल त्याचबरोबर फायनान्शियल एक्सप्रेस असेल तर सात फेब्रुवारीच्या न्यूजपेपरमधील जे महत्त्वाचे टॉपिक जे आहेत महत्त्वाचे मी न्यूज म्हणेल ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून काय करायचं आहे तर अॅनालाईज करायचे आहेत समजून घ्यायचे आहेत आता पहिली न्यूज जी आहे ते अदानी ग्रुपच्या संदर्भात आहेत बघा अदानी प्रमोटर्स जाहेत चा 1 .1 जे आहेत यांच्या मार्फत प्रीपे वन पॉईंट वन बिलियन लोन बॅक्ड बाय द शेअर प्लीज म्हणजे जे शेअर प्लीज करून काय केलेलं आहे तर वन पॉईंट वन बिलियन म्हणजे साधारणतः जर आपण बघितलं तर साडेनऊ हजार कोटी रुपये काय करण्यात आले तर लोन बॅक बॅकड बाय द शेअर प्लीजिंगच्या मार्फत करण्यात आलेले आहेत रिपेच्या बाबतीमध्ये प्रीपेच्या बाबतीमध्ये अदानी प्रमोटरच्या मार्फत काय करण्यात आलेलं आहे तर हे करण्यात आलेलं आहे बघा आता आपण मागच्या दोन आठवड्यापासून अदानी ग्रुपच्या बाबतीमध्ये भरपूर माहिती बघत आहोत जवळपास अदानी ग्रुपच्या दहा कंपन्या आहेत या कंपन्यांची मुवमेंट खूप जबरदस्त शॉर्टफॉलमध्ये पाहायला भेटली याच्यामध्ये हिंडनबर्गचा जो रिपोर्ट आला होता त्याच्यामुळेच काय झालं होतं मोठ्या प्रमाणामध्ये एक मार्केटमध्ये पण बूम झालेली होती निगेटिव्ह बूम झालेली होती अदानी ग्रुपच्या बाबतीमध्ये म्हणतोय मी सो so, त्याचा निगेटिव्ह परिणाम पण ग्रुपवरती झाला होता अदानी ग्रुपवरती नियर अबाउट एकशे दहा बिलियन डॉलरची डॉ बिलियन डॉलरची जी काही एक प्रकारचे कॅपिटलायझेशन जे होते मार्केट कॅपिटलायझेशन ते डाऊन झालेलं होतं बिकॉज ऑफ द हिंडनबर्ग रिपोर्टच्या संदर्भात आता हिंडनबर्ग रिपोर्ट जे आहे ते अशा वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचं काय केलं जात आहे तर फंडामेंटल्स चेक केले जात आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी निगेटिव्ह फंडामेंटल्स जे आहेत निगेटिव्ह बाबी जे आहे ते अदानी ग्रुपच्या संदर्भात सांगितले होते त्यामुळे त्याचे शेअर्स जे होते शेअर्सचे फॉलिंग जे खूप जबरदस्त झालेली होती बघा नेक्स्ट न्यूज जो जे आहे ते आयटीसी च्या बाबती मध्ये आहे बघा आयटीसी स्टॉक्स हिट ऑल टाइम हाई ऑन क्वार्टर थर्ड गेट प्राइस अपग्रेड आता आयटीसी च्या बाबती मध्ये काय सांगण्यात आले क्वार्टर थ्री म्हणजे तिसरा क्वार्टर नंबर बघितला तर आयटीसी चा मार्फत स्टॉक हिट जे आहे ते ऑल टाइम हाई करण्यात आलेले आहे बघा आता यामध्ये स्टॉक राइजेस फॉर द फिफ्थ स्ट्रीट सेशन ऑन मंडे टू क्लोज थ्री एट थ्री पॉईंट फाईव्ह म्हणजे जवळपास तीनशे त्र्याऐंशी पॉईंटनं काय झालेलं आहे तर कंटिन्युअसली पाच दिवसाचं स्ट्रेट अशा प्रकारची मुवमेंट रायझिंग मुवमेंट जे आहे ते आय टी सीच्या बाबतीमध्ये झालेली आहे बघा आता काही बुलिश ट्रेन जे आहेत काही ब्रोकरेजच्या मार्फत सांगण्यात आलेले आहे जसे की इन्व्हेस्टेक जे आहे यांच्यामार्फत बाईंग व्ह्यू देण्यात आलेला आहे त्याचबरोबर को कोटक इन्स्टिट्यूट इक्विटीज जे असतील नोमोरा असेल आय आय एफ एल असेल त्याचबरोबर हायटॉंग इंटरनॅशनल जे आहेत तर या सगळ्यांच्या मार्फत काय केलेलं आहे तर एक प्रकारे आय टी सीच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह जे आहेत पॉझिटिव्ह इंडिकेशन जे आहे ते दाखवलेले आहेत थोडक्यात बुलिश ट्रेंड जो आहे हा बुलिश ट्रेंड यांच्या मार्फत शो करण्यात आलेला आहे थोडा आय टी सीचा स्टॉक जो आहे तो चेक करू शकता स्टॉकच्या बाबतीमध्ये आणि या स्टॉकचे मुवमेंट जे आहे थोडी तुम्ही काय करू शकता तर चेक करू शकता नेक्स्ट मुद्दा जो आहे तो एअर इंडियाच्या बाबतीमध्ये आहे बघा आता एअर इंडिया टू बोरो 18000 crore from the ESB and Bank of Baroda म्हणजे एअर इंडिया ही कंपनी आहे या कंपनीच्या मार्फत जवळपास अठरा हजार करोड रुपयेचे बॉरोईंग जे आहे लोन जे आहे ते आयच्या मार्फत त्याचबरोबर बँक ऑफ बडोदाच्या मार्फत काय केलेलं आहे घेतलेलं आहे याच्यामध्ये शॉर्ट टर्म क्रेडिट जे आहे याचा मुख्य उद्देश काय की रिफायनान्स एअरलाइन्स एक्झिस्टिंग जे डेट आहे म्हणजे आत्ता जे कर्ज दिसत आहे ना त्या कर्जाला काय करायचं आहे तर एक प्रकारे शॉर्ट टर्म क्रेडिटच्या आधारावरती त्याला रिफायनान्स करण्याच्या दृष्टिकोनातून एअर इंडियाच्या मार्फत घेतलेले तरी स्टेप्स आहे आता टाटा ग्रुप काय करत आहे वर्किंग लॉन्ग टर्म बोर प्लॅन आता याच्या संदर्भात लॉंग टर्म बॉरोईंग जे आहे याच्यासाठी टाटा ग्रुप जो आहे तो काम करत आहे असं पण इथं सांगण्यात आलेलं आहे बघा जानेवारी दोन हजार बावीस बघितले तर टाटा सन्स टूक टेन थाउजंड करोड लोन फ्रॉम द येसबीआय येस बी कडून टाटा ग्रुपच्या मार्फत दहा हजार करोड रुपयाचं लोन घेण्यात आलं होतं त्याचबरोबर पाच हजार करोड रुपयाचं लोन जे आहे ते बँक ऑफ बडोदाच्या मार्फत घेण्यात आलं होतं इंटरेस्ट रेट जो, है तो जो आही था था आहे तो फोर पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट जो आहे ते देण्यात आलेला आहे बघा थोडक्यात स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी त्याचबरोबर डेट कवरेज जे आहे ते रिफॉर्म करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या कंपन्यांच्या मार्फत अशा प्रकारे लोन घेतलं जातं एक्झॅक्टली ते जे आहे ते एअर इंडियाच्या मार्फत घेतलेलं आहे नेक्स्ट एसबीआयच्या मुवमेंटच्या बाबतीमध्ये सांगण्यात आले आहे बघा एसबीआय ऑफर्स थर्टी वन पर्सेंट अपसाइड ॲनालिस्ट बुलिश पोस्ट क्वार्टर थर्ड आता क्वार्टर थर्ड जे आहे याच्यानंतर जो एस बी आय जे आहे एस बी आयची मुवमेंट जे असेल ते अपसाड निअर अबाउट थर्टी वन पर्सेंट असेल असं काय करण्यात आलेलं आहे तर जे रिसर्च अॅनालिस्ट जे आहेत यांच्यामार्फत इथं सांगण्यात आलेलं आहे बघा फेब्रुवारी जर आकडेवारी आपल्याला दिसत आहे सात फेब्रुवारी दोन हजार बावीस बघितलं तर पाचशे तेत्तीस होतं आणि सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस बघितलं तर इथं पाचशे पंचेचाळीस दिसत आहे बट याच्यानंतर मार्केटची मुवमेंट पण चांगली झालेली होती अपसाईड मुवमेंट पण इथं दिसत आहे बघा सहाशे क्रॉस करून काय झालेलं तर बँक निफ ह्याच्यामध्ये एसबीआय जी आलेली आहे आणि एसबीआयचा रोल जो आहे तो बँक निफ्टीमध्ये पण खूप इम्पॉर्टन्ट आहे एचडीएफसी नंतर एसबीआयचा रोल जो आहे तो बँक निफ्टीमध्ये खूप जबरदस्त प्ले करत आहे बघा नेक्स्ट मुद्दा जो आहे तो मोदींच्या मार्फत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्फत मोदी इन्व्हाइट्स ग्लोबल कॉम कंपनीज टू इन्वेस्ट इन फॉजल फ्यूल्स ग्रीन एनर्जी इंडस्ट्री भारतामध्ये जे आहे ते फॉजल फ्यूल्स वगैरे असेल त्याचबरोबर ग्रीन एनर्जी इंडस्ट्री जी आहे याच्यामध्ये इन्वेस्टमेंट करण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांच्या मार्फत जागतिक लेवलच्या ज्या इंटरनॅशनल कंपन्या ज्या आहेत की ज्या फॉजल फ्युल्स असेल त्याचबरोबर ग्रीन एनर्जीमध्ये काम करता आहेत ना तर त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे बघा आता प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींच्या मार्फत इंडिया एनर्जी वीक जो आहे टू थाउजंड ट्वेंटी थ्री जो आहे जी ट्वेंटीच्या प्रेसिडेन्सीच्या अंतर्गत बेंगलोरमध्ये घेण्यात आलं ना त्यावेळेस नरेंद्र मोदींच्या मार्फत काय करण्यात आले तर अशा प्रकारचं स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे की बाबा जगामधील ज्या रिन्युएबल एनर्जीमध्ये काम करणाऱ्या का कंपन्याज आहेत तर त्या कंपन्यांनी भारतामध्ये यावे भारतामध्ये त्यांनी भारता इन्वेस्टमेंट करावे त्याचबरोबर भारतातून जो बेनिफिट्स आहेत त्यांना पण होईल आणि त्याचबरोबर ग्रीन एनर्जी असेल फॉयझल फ्यूलचा जो काही बेनिफिट जो आहे तो इंडियाला पण घेता येऊ शकतो बघा नेक्स्ट मुद्दा जो हो आहे तो इंडियाची जी एकूण ग्रीन एनर्जीचं प्रोडक्शन जे होतंय ना त्याच्यामधील पन्नास टक्के ग्रीन एनर्जी आहे ती एकट्या कर्नाटकमधून काय होत आहे तर तयार होत आहे असं सांगण्यात आलेलं आहे बघा कोणी कर्नाटकचे मुख्यमंत्री जे आहे ते बसवराज बोमई यांच्यामार्फत हे स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आणखी काय होणार आहे तर या ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये कर्नाटकमध्ये स्पेशली कर्नाटकमध्ये काय होणार आहे तर आणखी वाढ होणार आहे टोटल रिन्युएबल एनर्जीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कर्नाटक राज्य जे आहे हे भारताच्या दृष्टिकोनातून काय तर वन ऑफ द स्टेट म्हणू शकतो आपण ठीक आहे नेक्स्ट मुद्दा जो आहे तो टाटा स्टील बाबतीमध्ये आहे टाटा स्टील इन रेड इन क्वार्टर थर्ड एज अ यूरोप बिझनेस सफर आता एका साईडला आपण बघितलं ग्लोबल स्लो डाऊन चालू आहे यूरोप वेगळ्या प्रकारच्या ज्या प्रॉब्लेमॅटिक्स इन्फ्लेशन प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनला फेस करत आहे आणि याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो टाटा स्टीलवरती झालेला आहे टाटा स्टीलचं जवळपास अडीच हजार कोटी रुपयाचं काय झालेलं आहे तर लिक्विडिटी लॉस झालेली आहे बिकॉज ऑफ द युरोप बिझनेस सफरिंग इन अ निगेटिव्ह फेज जो आहे याच्यामुळे काय झालं तर हे सांगण्यात आलेलं आहे बघा तुम्ही टाटा स्टीलला चेक करू शकता असं आता रिसेंटलीच बघा टाटा स्टील जो आहे तो काय झाला तर स्प्लिट झालेला आहे बघा आता अर्निंग बिफोर इन्कम टॅ इंटरेस्ट रेट असेल टॅक्स असेल त्याचबरोबर इथं देण्यात आले डिप्रिसिएशन असेल अमोटा अमोटायझेशन असेल यांच्यामध्ये जवळपास पंच्याहत्तर टक्के डाउनफॉल जो आहे तो काय करत आहे तिथं पाहायला भेटत आहे टाटा स्टीलच्या बाबतीमध्ये इथं सांगण्यात आलेलं आहे बघा इबिटाच्या संदर्भात ही इन्फॉर्मेशन आहे नेक्स्ट मुद्दा जो आहे तो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या संदर्भात आहे आय टी सेक्टरमधील जे एम्प्लॉईज जे आहे ते फेस uh, द फेस हायर स्क्रुटिनिटी ॲज अ फर्म टायडन बेल्ट आता काय केलं जात आहे बघा वेगवेगळ्या आय टी कंपन्यांच्या मधून एक लेऑफ जो आहे हा लेऑफचा प्रकार खूप वाढलेला आहे एक गोष्ट हे दिसत आहे आणि दुसरी बाजू आपण लक्षात घेतली तर आता आय टी कंपनी ज्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या कंपन्या ज्या आहेत त्या काय करत आहेत की ऑलरेडी जे कर्मचारी आहेत ना त्यांच्या टेस्ट घेतल्या जात आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट घेतल्या जात आहेत त्या ज्या त्या सेक्टरमध्ये काम करत आहेत त्याच्या आणि त्या टेस्टमध्ये समजा एम्प्लॉईज जर फेल सापडले तर त्यांना काय केलं जात आहे तर ले ऑफ केलं जात आहे त्यांना काढून टाकलं जात आहे त्यामुळे आय टी एम्प्लॉईज जे आहेत त्यांच्यामध्ये स्क्रुटिनिटी जी आहे खूप जबरदस्त पद्धती पाहायला भेटत आहे आणि हळूहळू चाललेली आहे बघा एका आपण बघितलं ग्लोबली अमेझॉन असेल फेसबुक असेल मायक्रोसॉफ्ट वगैरे असेल त्याचबरोबर आणखी भरपूर कंपन्या ज्या आहेत त्यांच्या मार्फत ली ऑफ केलं जात आहे कर्मचाऱ्यांना काढलं जात आहे एक्झॅक्टली ती फेज इंडियामध्ये पण चालू होईल पण इंडियामध्ये काय केलं जात आहे तर वेगळ्या पद्धतीने केलं जात आहे याच्यामध्ये काय केलं जात आहे तर एक प्रकारच्या एक्झाम्स घेऊन त्यांना डिस्क्वालिफाय केलं जात आहे बघा नेक्स्ट मुद्दा जो है तो स्टार्टअपच्या संदर्भात आहे स्टार्टअप टू कट कॉस्ट फर्दर एज अ फंडिंग विंटर मे लास्ट अ इयर आता एका साईडला इंडियन स्टार्टअप जो आहे या इंडियन स्टार्टअपला फक्त काय पाहिजे तर व्हेंचर कॅपिटल व्हेंचर कॅपिटल फंड पाहिजे आणि साठी व्हेंचर कॅपिटलच्या मार्फत काय केलं जातं तर फंड प्रोव्हाइड केलं जात आहे वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टअप्स आहेत त्याच्यातून युनिकॉर्न्स असेल डेकाकॉर्न्स वगैरे आहेत ते डेव्हलप होत आहेत ऑटोमॅटिक होत जात आहेत बघा फक्त त्यांना प्रॉपरली काय केलं पाहिजे तर स्टार्टअप्सना मदत करणं गरजेचे आहे बघा आता एका साइडला बघा गौरव मुंजाल जे आहे ते अमेझॉन हेचे अनअकॅडमचे फाउंडर आहेत त्यांच्या मार्फत पण काय करण्यात आलं की मॅक्सिमम फोकस जो आहे तो प्रॉफिटेबिलिटी आणि सस्टेनेबल ग्रोथवरती केलेला आहे कारण स्टार्टअप जो आहे तो एका साईडला फंक्शनिंग व्यवस्थित होते पण काही स्टार्टअप जे आहे ते एका कार्यकाळानंतर क्लोज होऊन जात आहेत सो so, त्यांना एक कन्सिस्टंटली सस्टेनेबल वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये ठेवायचं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस करणं पण गरजेचं आहे स्टार्टअपच्या बाबतीत त्या स्टेप्स घेणं पण गरजेच्या आहेत बघा नेक्स्ट वोडोफोन आयडियाच्या बाबतीमध्ये आहे जवळपास वीस टक्के ऑन इक्विटी कन्व्हर्जन नोट्स जो आहे तो पाहायला भेटलेला आहे जर आपण बघितलं तीन फेब्रुवारीला वोडोफोनच्या स्टॉकची किंमत जी होती सहा रुपये पंच्याऐंशी पैसे होती आणि आता म्हणजे कालच्या सोमवारी बघितलं तर आठ रुपये पंचवीस पैसेला काय झालेलं तर क्लोज झालेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वोडाफोनची जी मुवमेंट आहे काय झालेली आहे तर थोडी जंपिंग ओव्हर झालेली आहे जवळपास इंट्राडेची मुवमेंट जी आहे ती चोवीस टक्के झालेली आहे मंडे मध्ये एकट्या बघितली तर जवळपास चोवीस टक्केने काय झाले तर ही मुवमेंट पाहायला भेटत आहे बघा ओके बिकॉज ऑफ द गव्हर्नमेंटने केलेल्या काही रूल्स रेग्युलेशनच्या होती थी, पाहला बाद में ते पाहायला भेटत आहे रेल्वेच्या संदर्भात आपल्याला माहिती रेल्वे बजेट दोन हजार चोवीसचं जे बजेट आहे याच्यामध्ये टू पॉईंट फोर लाख करोड रुपीज रेल्वेला अलोकेट करण्यात आलेले आहे त्याचबरोबर फायनान्शियल दोन हजार तेवीस बघितलं तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये टू पॉईंट फोर फाईव्ह लॅक रु लॅक करोड रुपय जे आहेत हे काय करण्यात रेल आले रेल्वेला देण्यात आलेले आहे बिकॉज ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट प्रोजेक्ट्स वगैरे असतील त्यांच्या डेव्हलपमेंटच्या संदर्भात काय करण्यात आलेलं आहे तर गव्हर्नमेंटच्या मार्फत अशा प्रकारचं फंड अलोकेशन करण्यात आलेलं आहे आणि मोस्टली कॅपिटल एक्सपेंडिचर जे असणार आहे ते पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या आधारवरती हो प्रोजेक्ट काय केले जाणार ते डेव्हलप केले जाणार आहेत नेक्स्ट मुद्दा जो आहे तो याच्या संदर्भात आहे वन थ्री फोर पर्सेंट राईज इन सेस आता सेस कशाला म्हटलं जातं बघा सेस जो असतो तो टॅक्स ऑन टॅक्स टॅक्स वेगळे टॅक्स लावला जातो एका स्पेशल पर्पजन हा टॅक्स लावला जातो जसं की एज्युकेशनल टॅक्स असेल म्हणजे एका पर्टिक्युलर हेतूच्या माध्यमातून जो टॅक्स लावला जातो त्याला काय म्हंटल गेलेलं आहे तर सेस म्हणण्यात आलेला आहे आणि हा सेस जो असतो वेगवेगळ्या याच्यावरती लावला जातो गव्हर्नमेंटच्या मार्फत त्याचबरोबर दुसरा प्रकार जो आहे तो सरचार्ज जो आहे सरचार्ज जो आहे तो सगळ्या टॅक्सवरती लावला जातो पण सेस जो आहे तो का पर्टिक्युलर हेतून लावलेला असतो बघा फक्त दोन्हींच्या मधला काय असून ते फरक माहिती असून दे ठीक आहे आत्ताचं जर सेजचं पर्सेंटेज बघले सेज, सेज आणि सर्चारचं तर ते किती पर्सेंट आहेत तर फाईव्ह पॉईंट वन पर्सेंट आहे बघा किती फाईव्ह पॉईंट वन परसेट आहे ठीक आहे तर अशा प्रकारच्या हे महत्वाच्या न्यूज होत्या मी इथं थांबतो जय हिंद